सर एक सेकंड ताई थोड़ा सा देना सर मागे थोड़ा सा मागे सर का एक मिनट सर एक सेकंड हाँ बड़े सचिन सचिन पुढ़े गेला तू सर काय कुठली चेन काय सगळे चाल एक सेकंड सर थोड़ा वर कर ना हाँ बस बस सर तेवीस रोजी सकाळी 8:20 वाजताच्या दरम्यान एक 65 वर्षीय वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील 14 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी एका टू व्हीलरवरती जाणाऱ्या इस्मानं ज्याने हेल्मेट घातलेलं होतं त्याच्यावरून पोलीस स्टेशन कळवा या ठिकाणी 607/2023 हा कलम 392 CRPC नुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता हा गुन्हा दाखल झाला एक सेकंड ताई थोडंसं द्या ना सर मागे थोडंसं मागे सर का एक मिनिट सर एक सेकंड हां बरे सचिन सचिन पुढे गेला तू सर काय कुठली चेन काय सगळे चाल एक सेकंड सर थोडं वर कर ना सर हां बस 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 सर 23 रोजी सकाळी 8:20 वाजताच्या दरम्यान एक 65 वर्षीय वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील 14 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी एका टू व्हीलरवरती जाणाऱ्या इस्मानं ज्याने हेल्मेट घातलेलं होतं त्याच्यावरून पोलीस स्टेशन कळवा या ठिकाणी 607/2023 हा कलम 392 CRPC नुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता हा गुन्हा दाखल झाला गुन्हा उघडकीस आलेला आहे आरोपी बॅकग्राऊंड काय आहे काय सांगाल दिवाळी सणादरम्यान 8/11/2023 रोजी पोलीस स्टेशन कळवा हद्दीत विठ्ठल मंदिराच्या परिसरात एका अनोळखी दुचाकीस्वाराने एका 65 वर्षीय वयोवृद्ध महिलेचे गळ्यातील चेन चोरून जबरीनं चोरून नेल्याबाबतचा कलम 392 IPC नुसार गुन्हा कळवा पोलीस स्टेशनला दाखल झालेला होता यातील फिर्यादी ही ज्येष्ठ नागरिक असल्याने विशेष प्रयत्न करून तो डिटेक्ट करण्यासाठी पोलीस स्टेशनचे सिनियर PI यांनी डिटेक्शन ऑफिसर्सना सूचना केल्या त्यानुसार डिटेक्शन ऑफिसरने PSI दुबे आणि त्यांच्या टीमने परिसरातील CCTV चेक केले ते CCTV चेक करत असताना त्यांना पारसिक नगर खारेगाव टोलनाका कल्याण फाटा वडपे पडघा वाशिंद शहापूर खर्डी कसारा यापर्यंतच्या रोडनं ते CCTV तपासले या हायवेवरचे वेगवेगळे हॉटेल्स आणि दुकाने यांचे जवळपास 12 दिवस CCTV चेक केले ते CCTV चेक केल्यानंतर यासोबतच खबऱ्यांमार्फत माहिती घेत स्थानिक नागरिकांना विचारपूस करत त्या आरोपीचा शोध घेतला आणि या आरोपीला 21/11/2023 रोजी पहाटे त्याच्या राहते घरातून खर्डी तालुका शहापूर जिल्हा ठाणे या ठिकाणून अटक केलं त्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद उर्फ सलमान करीब शाह सय्यद उर्फ जाफरी या आरोपीला अटक केली या आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्यात चोरलेली चेन आणि इतर माल आरोपी नामे शब्बीर नियामत खान या राहणार इगतपुरी याला विकल्याबाबत सांगितलं या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी एकूण 8 गुन्हे केल्याची कबुली 8ही जबरी चोरीचे कलम 392 IPC चे गुन्हे असल्याबाबतची कबुली दिलेली आहे या आरोपीकडून एकूण 70 ग्रॅम सोने आणि गुन्हा करताना वापरलेली पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे टोटल 570,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तसेच कळवा पोलीस स्टेशनचे 2 रॉबरीचे गुन्हे वर्तकचे नगरचे 3 आणि कासार वडवलीचा 1 गुन्हा उघड करण्यात आलेला आहे या आरोपींचा आम्ही रेकॉर्ड तपासला असता आरोपी क्रमांक 1 मोहम्मद उर्फ सलमान करीब शाह सय्यद उर्फ जाफरी 28 वर्षाचा आरोपी याच्यावर पूर्वीचे 14 गुन्हे दाखल आहेत आणि रिसिव्हर आरोपी शब्बीर नियामत खान याच्यावर पूर्वीचे 1 इगतपुरी पोलीस स्टेशनला मर्डरचा गुन्हा दाखल आहे आम्ही या गुन्ह्याच्या तपासादरम्यान दोन्ही आरोपींना अटक करून ते सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत या आरोपींचा जात पूर्वीच्या गुन्ह्यांमधील जामीन रद्द होण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार करत आहोत तसंच यांच्यावरती परिणामकारक प्रतिबंध कारवाई करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे हे काम करण्यासाठी पोलीस स्टेशनचे सिनियर PI श्री कन्हैया थोरात
याच्याशिवाय सिने क्राईम पीआय जितेंद्र कुवर, डिटेक्शनचे पीएसआय घुगे, हवालदार रमेश पाटील, शहाजी येळके, दादासाहेब दोरकर, श्रीमंत राठोड, पोलीस हवालदार पवार, पोलीस कॉन्स्टेबल डावरे यांनी अत्यंत कष्ट घेऊन जवळपास 80 किलोमीटर परिसर आहे त्या 80 किलोमीटर परिसरातील सीसीटीव्हीची छाननी करून या आरोपींना अरेस्ट करण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दल आमच्या वतीने, आमच्या वरिष्ठांच्या वतीने कळवा पोलीस स्टेशनचा आणि डिटेक्शन टीमचं अभिनंदन करण्यात येत आहे. सर, आरोप हा चेन स्नॅचिंग करणारा आरोपी आहे. रस्त्यानं जाणारी महिला विशेषतः यांच्या गळ्यातील चेन वेगानं येऊन त्यांच्या गळ्यातील चेन उडून फरार होणं, हा आरोपी गुन्हे प्रामुख्याने एकटा करतो, सोबत गुन्हा करत असताना कुणाला ठेवत नाही. सर, मुंब्रा प्रवा विभागामध्ये बहुतेक अशा टू व्हीलर्स आहेत ज्याच्यावर नंबर प्लेट नाही आहेत आणि आजही चालतात, यावर आपण कुठला ऍक्शन घेणार? याच्यात ट्राफिकच्या अधिकाऱ्यांशी आमचं याच्याबद्दल बोलणं झालेलं आहे. ट्राफिक आणि स्थानिक पोलीस स्टेशन हे समन्वयाने त्याच्यातून कारवाई करतील. सर, सदर आरोपी डिटेक्शनचे पीएसआय घुगे आणि त्यांच्या टीमला आदेशित केलं आणि तांत्रिक तपास सोर्सेसकडून माहिती घेणं आणि एकंदरीत सर्व तपासाच्या पद्धती वापरून गुन्हा डिटेक्ट करण्यासाठी त्यांना रवाना केलं. तर या टीमने त्या इथपर्यंत गेले, तिथून पुढे गेल्यानंतर नाशिक हायवेच्या मार्गावरचे हॉटेल्स, वेगवेगळी दुकानं असे त्यांनी तपासले. या सगळे सीसीटीव्ही पाहून, तांत्रिक विश्लेषण याच्या व्यतिरिक्त खबऱ्यांकडून माहिती घेऊन, स्थानिक नागरिकांकडे विचारपूस करून दिनानंद खर्डी तालुका शहापूर ठाणे या ठिकाणावरून अरेस्ट केली, या आरोपीला अटक केलेला आहे. या आरोपीकडे विचार मोटरसायकल बाहेर ठेवलेली आहे, पल्सर मोटरसायकल स्पोर्ट बाईक, ती जप्त केली. आणि या व्यतिरिक्त या आरोपीनं ह्या गुन्ह्यातील सोनसाखळी मिळाली, परंतु इतर 5 गुन्ह्यांची कबुली दिली आणि त्याच्यामध्ये कळवा पोलीस स्टेशनचे 2 रॉबरीचे गुन्हे, वर्तकनगर पोलीस स्टेशनचे 3 रॉबरी या प्रकारातील गुन्हे आणि कासारवडवलीचे 1. तर या कामगिरीत यांनी अत्यंत चांगलं काम संपूर्ण कळवा पोलीस स्टेशनच्या टीमनं केलेलं आहे. त्या सर्वांचं पोलीस आयुक्त महोदय यांच्या वतीनं सर्वांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. पूर्वीच्या गुन्हे दाखल आहे, त्याला जेलमधून सुटलेले आहे. सर, इनके ऊपर अभी जो पहले इनके ऊपर 14 गुन्हे दाखिल है, दूसरा आरोपी उसके ऊपर 1 गुन्हा दाखिल है. वो ऑफेंसेस में उनकी बेल कैंसिल करने के लिए आमचा ठाणे महानगरपालिकेशी पत्रव्यवहार सुरू आहे. या व्यतिरिक्त दुकानदारांनाही ज्यांचे सीसीटीव्ही बंद असतील त्यांच्याशी आमचा कम्युनिकेशन सुरू आहे. इव्हन ज्या ठिकाणी सीसीटीव्हीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी दुकानदारांना, वेगवेगळ्या व्यावसायिकांना सीसीटीव्ही बसवण्यासाठी पोलीस विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे. सर, आरोपी हा वारंवार असे गुन्हे करतात, सुटतात आणि परत जन्म जातात, त्यांच्यावर अशी प्रतिबंधित कारवाई तुम्ही काय करणार? ह्याच्यासाठी आरोपीचे पूर्ण गुन्हे पूर्वीचे रेकॉर्ड आम्ही हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यात जास्तीत जास्त परिणामकारक कारवाई करण्यासाठी आम्ही कारवाई करणार आहोत. सर, आरोपी इराणी आहे, कुठला इराणी टोळीशी काही संबंध वगैरे आहे का आतापर्यंत? काही त्याच्याबाबतचा तपास सुरू आहे.